तर भाग एक मध्ये आपण भारतीय जी काही लोकसेवा आहे या लोकसेवेचा पूर्व इतिहास काय आहे, म्हणजे ब्रिटिश काळामध्ये भारतीय लोकसेवेचा कशा पद्धतीने विकास झाला या विकासाचा आढावा या ठिकाणी आपण घेतला. आणि 1947 ला भारत स्वतंत्र झाल्यानंतर 26 जानेवारी 1950 ला भारतामध्ये आपली जी काही राज्यघटना लागू केली गेली, तर नेमकं संविधानकर्त्यांनी या घटनेमध्ये म्हणजे भारताच्या राज्यघटनेमध्ये अशी कोणती कलम किंवा अशी काय तरतुदी केल्या आहेत की जेणेकरून भारताच्या ही काही लोकसेवा आहे ते अतिशय सक्षम आणि त्याचबरोबर जी आहे ती अतिशय सक्रिय पद्धतीने काम करेल याच्या संबंधामध्ये काही विशेष तरतुदी घटनेमध्ये घटनाकारांनी केलेली आहेत. तर त्या कलमांचा जो आहे या इथं आपल्याला इथं आढावा घ्यायचा आहे. आणि ते जे कलम आहेत म्हणजे आपण पाहिले की कलम साधारणतः कलम 308 पासून कलम 314 या घटकामध्ये भारतीय लोकसेवा संबंधातील म्हणजे लोकशाहीचा एक महत्वाचा अतिशय घटक म्हणजे काय ही जी लोकसेवा आहे, तर जनसामान्यापर्यंत जे काही विकासाची गंगा नेऊन पोहोचवणारा जो घटक आहे तो म्हणजे लोकसेवक आहे. आणि त्याच्यामुळे लोकसेवकाचं या लोकशाहीमध्ये अतिशय महत्वाचं त्या ठिकाणी योगदान आहे. आणि त्याच्याच योगदानातून खऱ्या अर्थानं भारतीय लोकशाहीचं समृद्धीकरण जे आहे किंवा दृढीकरण जे आहे किंवा सर्वसामान्य व्यक्तीला न्याय मिळवून देण्यामध्ये खऱ्या अर्थानं या लोकसेवकांची भूमिका अतिशय महत्वाची मानली जाते. तर यामध्ये जे काही भारतीय घटनाकारांनी जे काही म्हणजे कलम त्या ठिकाणी लागू केली गेलेली आहे, तर त्या कलमामध्ये कलम 308 म्हणजे जे आहे म्हणजे या काही भागातील जे तरतुदी होत्या त्या जम्मू आणि काश्मीरला लागू नव्हत्या. कारण आपण पाहिले की जम्मू आणि काश्मीरसाठी स्वतंत्र 370 कलम होतं आणि तिथली जी काही प्रशासकीय सेवा आहे ही वेगळ्या पद्धतीने त्या ठिकाणी चालवली जात होती. आणि त्याच्यामुळे जे आहे म्हणजे वेगळी राज्यघटना देखील आपण त्या ठिकाणी जम्मू आणि काश्मीरची पाहिली. आणि एकूणच म्हणजे बराचसा इतर राज्यांच्या बाबतीमध्ये आणि जम्मू काश्मीरच्या बाबतीमध्ये वेगळा घटक त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतो. पण आता आपण जे आहे म्हणजे 370 कलम जे आहे म्हणजे कलम पूर्ण नाही, त्याच्यातला काही घटक त्या ठिकाणी हटवला गेलेला आहे. तर कलम 309 मध्ये काय सांगितलं बघा, घटनेचं कलम 309 संविधान तरतुदीच्या अधीन राहून म्हणजे संसद व राज्य विधिमंडळाना कायद्याद्वारे लोकसेवामध्ये व्यक्तीची भरती व सेवासाठी याचे नियमन करण्याचे अधिकार देण्यात आलेले आहे. म्हणजे घटनाकारांनी म्हणजे संविधान सभेनं काय म्हणजे संविधानानं काय केलेलं आहे, संसद आणि राज्याचे जे काही कायदे आहेत याच्या अधीन राहून जे आहे या ठिकाणी लोकसेवामध्ये व्यक्तींची भरती त्याचबरोबर त्यांच्या सेवासाठी याचा ठरवण्याचा जो अधिकार आहे तो दिला गेलेला आहे. आणि हा अधिकार राष्ट्रपती म्हणजे केंद्रीय पातळीवरती आणि राज्य पातळीवरती जे ते राज्यपाल यांच्या मार्फत लोकसेवा सदस्यांची नियुक्ती केली जाते. म्हणजे राज्य पातळीवरती आणि देश पातळीवरती ज्या या लोकसेवकांची नियुक्ती होते ते राष्ट्रपती आणि राज्यपाल यांच्या माध्यमातून त्या ठिकाणी केली जाते. तर त्यांची भरती, नेमणूक, निवड, प्रतिनियुक्ती, त्याचबरोबर जे रजा, बढती, त्याचबरोबर बदलीद्वारे नेमणूक आणि त्यांचा कालावधी, सेवा मुक्ती आणि शिस्तभंगाची कारवाई, सुट्ट्या, कामाचे तास, पेन्शन, प्रोव्हिडंट फंड, ग्रॅज्युटी, सेवा, लोक म्हणजे सेवकांच्या मूलभूत हक्कावर संसद, राज्य विधिमंडळ यांच्या मार्फत त्या ठिकाणी बंधने घालू शकते. म्हणजे यामध्ये जे आहे संसद या म्हणजे लोकसेवावरती वेगवेगळी बंधने जी आहेत ती घालू शकते. आणि ही बंधने लोकसेवामध्ये सचोटी कार्यक्षमता, तटस्थता, त्याचबरोबर म्हणजे निवनीकरण आहे, कर्तव्यनिष्ठता आहे या बाबी राखण्यासाठी लागू केली जाऊ शकतात. म्हणजे अशा पद्धतीनं लोकसेवकामध्ये एक प्रामाणिकपणा त्याचबरोबर जे आहे तटस्थता असते, त्याचबरोबर त्यांची सचोटी कार्यक्षमता, कर्तव्यनिष्ठता हे वाढवण्यासाठी काही विशेष तरतुदी संसदेला करण्याचा अधिकार घटनेच्या कलम 309 नुसार त्या ठिकाणी दिला गेलेला आहे. तर घटनेचं कलम 310 या ठिकाणी सांगतं, केंद्र शासनाच्या अधीन असलेले कोणतेही लष्करी सेवा किंवा नागरी सेवा पद धारण करणारी व्यक्ती राष्ट्रपतीची मर्जी असेपर्यंत पद धारण करते आणि राज्यात राज्यपालाची मर्जी असेपर्यंत. म्हणजे प्रशासकीय सेवेमध्ये काम करणारा जो व्यक्ती आहे तो खऱ्या अर्थानं म्हणजे या ठिकाणी राष्ट्रपतीची मर्जी असेपर्यंत आणि राज्यामध्ये राज्यपालांची मर्जी असेपर्यंत तो कार्य त्या ठिकाणी करतो. नागरिक किंवा लष्करी सेवेचा सदस्य नसलेली व्यक्ती जिची निवड लोकसेवेसाठी केली असेल व तिला करारापूर्वीच पद सोडण्यास भाग पाडले व म्हणजे गैरवर्तणुकीचा संबंध नाही हे सिद्ध झाल्यास तिला म्हणजे भरपाई द्यायची तरतूद देखील घटनेमध्ये केली गेलेली आहे.
म्हणजे असा एखादा समजा व्यक्ती असेल की ज्याला एखाद्या म्हणजे भ्रष्टाचाराच्या आरोपाखाली वगैरे सेवानिवृत्त केलं गेलं असेल आणि त्याच्यावरती जर समजा तो जो काय आरोप आहे तो सिद्ध झाला नाहीये तर त्या व्यक्तीला ती भरपाई त्या ठिकाणी दिली जाते. त्याचबरोबर कलम 311 या ठिकाणी घटनेमध्ये जे नमूद आहे तर 311 कलमानुसार नागरी सेवकाला ज्या प्राधिकाऱ्याने त्याची नियुक्ती होती त्याहून दुय्यम दर्जा प्राधिकाऱ्याकडून बडतर्फ किंवा पदावरून दूर केले जाणार नाहीये. म्हणजे एखाद्या प्रशासकीय अधिकाऱ्याला जर त्याच्या पदावरून दूर करायचं असेल तर त्याच्यापेक्षा खालच्या दर्जाचा व्यक्ती हा त्या व्यक्तीला पदावरून दूर करू शकत नाहीये. कारण त्याच्यापेक्षा वरच्या पदधारण असणारच व्यक्ती खालच्या पदधारकाला त्या ठिकाणी पदमुक्त करू शकतो आणि नागरी सेवकाला म्हणजे चौकशी विना बडतर्फ किंवा पदावरून दूर केले जाणार नाही. आणि जे काही नागरी सेवक आहेत त्यांना म्हणजे या ठिकाणी त्यांची बडतर्फी करत असताना चौकशी किंवा त्याचबरोबर जे आहे म्हणजे जे आहे त्याला पदावरून दूर करता येणार नाही आणि त्या चौकशीमध्ये तिला दोषारोपाची माहिती करून तिला दिली जाईल आणि तिला आपले मत मांडण्याचा देखील अधिकार असेल. म्हणजे एखाद्या व्यक्तीवरती दोषारोप ठेवला गेला तर त्या दोषारोपाची माहिती त्याला दिली जाईल, त्याचं मत मांडण्याचा त्याला अधिकार दिला जाईल आणि अशा पद्धतीनं जे आहे हे संरक्षण केवळ वर्ग अ आणि वर्ग ब म्हणजे वर्ग ए म्हणजे क्लास वन आणि क्लास टू हे जे पद आहेत या अधिकाऱ्यांना प्राप्त होतं. आणि एखादी व्यक्ती फौजदारी दोषारोपावरून दोष सिद्ध झालेली असेल आणि काही कारणास्तव चौकशी करणे म्हणजे वाजवीपणे व्यवहार नाही असे खात्रीपूर्वक वाटले व चौकशी राज्याच्या सुरक्षेच्या दृष्टीने उचित नसल्यास राष्ट्रपती राज्यपाल तिला पदावर बडतर्फ करू शकतात. म्हणजे अशी एखादी प्रशासकीय सेवेमध्ये व्यक्ती आहे समजा त्यानं राष्ट्रद्रोहासारखा गुन्हा केलेला असेल तर अशा व्यक्तीचं जर राज्य शासन किंवा केंद्र शासन असं गृहित धरलं किंवा की या व्यक्तीची चौकशी करणं देखील चुकीचं आहे, डायरेक्टली याला काय करायला पाहिजे, पदावरून हटवलं गेलं पाहिजे, तर अशा पद्धतीचा अधिकार राष्ट्रपती आणि राज्यपालांना त्या ठिकाणी दिला गेलेला आहे. तर 1976 ला जी काय 42वी घटना दुरुस्ती झाली तर या 42व्या घटना दुरुस्तीनुसार चौकशी नंतर न्यायालयातील दुसऱ्या टप्प्यातील दाद मागण्याचा अधिकार काढून टाकण्यात आलेला आहे. म्हणजे पहिल्या टप्प्यामध्ये फक्त न्याय मागता येतो, दुसऱ्या टप्प्यामध्ये जो न्याय मागण्याचा अधिकार आहे तो काढून टाकला गेलेला आहे आणि चौकशी दरम्यानच त्याला दोषारोप फेटाळण्याची व स्वतः निर्दोषत्व सिद्ध करण्याची आणि साक्षीदारांची प्रतिपरीक्षा घेण्याची चौकशी अहवालाची प्रत पाहण्यासाठी मागवण्याचा त्याला अधिकार आहे. म्हणजे कोणता जो क्लास वन आणि क्लास टू चा जो अधिकारी आहे तर या अधिकाऱ्याला त्याच्यावरती काय नेमकी चौकशी चालवली गेली किंवा काय कारवाई केली गेलेली आहे याची माहिती घेण्याचा संपूर्ण अधिकार जो आहे या कलम 311 नुसार त्या ठिकाणी दिला गेलेला आहे. तर कलम 312 मध्ये जे काही नमूद केलं गेलेलं आहे घटनेच्या 312 मध्ये संसद कार्याने राष्ट्रहितार्थ अखिल भारतीय सेवा नव्याने निर्माण करण्याची असल्यास राज्यसभेत तसा प्रस्ताव 2/3 मताने पारित करावा लागतो. म्हणजे राष्ट्रहिताच्या दृष्टिकोनातून आणखीन एखादी जर नवीन सेवा या ठिकाणी भारतामध्ये सुरू करायची असेल तर त्याच्या संबंधीचा अधिकार जो आहे तो संसदेनं शासनाला दिलेला आहे. तर त्या संबंधामध्ये राज्यसभेमध्ये ठराव म्हणजे मांडावा लागतो आणि तो 2/3 मताने संमत करावा लागतो आणि संसदेला कायद्याद्वारे सेवेतील भरती नियुक्ती सेवा शर्ती याचे नियमन करण्याचा अधिकार असेल आणि संसदेने अखिल भारतीय जो कायदा आहे 1951 कायदा जो आहे हा कलम 312 अंतर्गतच त्या ठिकाणी संसदेने केलेला आहे. म्हणजे संसदेला अशा पद्धतीचा कायदा करण्याचा अधिकार घटनाकारांनी कलम 312 नुसार संसदेला दिला आहे आणि त्यामुळं अखिल भारतीय सेवा कायदा 1951 ला त्या ठिकाणी संमत केला गेला आणि पूर्वीच्या लोकसेवा कायद्याने निर्माण केलेल्या म्हणजे मानल्या जातील असे अखिल भारतीय न्यायिक सेवामध्ये जिल्हा न्यायालयापेक्षा कनिष्ठ असलेल्या कोणत्याही पदाचा समावेश नसेल. म्हणजे क्लास वन आणि क्लास टू मध्ये जिल्हा जे न्यायालय आहेत म्हणजे तिथले जे न्यायाधीश आहेत तिथून वरची पद या ठिकाणी क्लास वन क्लास टू मानली जातील आणि त्याचबरोबर जे आहे म्हणजे कायदा याच्यामध्ये जे आहे 368 प्रयोजनात घटना दुरुस्ती असलेल्या मानले जाणार नाही आणि ही जी काही घटना दुरुस्ती त्या ठिकाणी केली गेलेली आहे तर ही घटना म्हणजे प्रशासकीय संबंध सेवे संबंधामध्ये जी घटना दुरुस्ती आहे ही साधी घटना दुरुस्ती मानली जाईल, 368 कलम अंतर्गतची घटना दुरुस्ती मानली जाणार नाही. म्हणजे कलम 312 नुसार घटनाकारांनी संसदेला जो अधिकार दिलेला आहे म्हणजे लोकसेवेच्या संबंधामध्ये कायदे करण्याचा आणि तो कायदा केल्यानंतर किंवा घटनेमध्ये जर समजा लोकसेवे संबंधामध्ये काही बदल केला गेला तर तो बदल कलम 368 अंतर्गतचा बदल मानला जाणार नाहीये आणि अशा पद्धतीनं जे आहे
42व्या घटना दुरुस्तीद्वारे अखिल भारतीय न्यायिक सेवा सुरू करण्याचे प्रावधान होते आणि त्यासंबंधी कोणताही कायदा आज तागायत केला गेलेला नाहीये। म्हणजे 42व्या घटना दुरुस्ती मध्ये अखिल भारतीय पातळीवरती न्यायिक सेवा सुरू करण्याचा प्रयत्न केला गेला, मात्र आजपर्यंत ही न्यायिक सेवा जी आहे ही उभा करता आलेली नाहीये। आणि त्याचबरोबर कलम 312A मध्ये असं सांगितलं गेलेलं आहे, 1950 पूर्वीच्या भारतीय लोकसेवेतील नेमणूक करण्यात आलेल्या व्यक्तींच्या सेवा शर्तीमध्ये बदल रद्द करण्याचा अधिकार संसदेला देण्यात आलेला आहे। म्हणजे मी तुम्हाला सांगितलं की ज्यावेळेला भारत स्वतंत्र झाला तर त्या काळामध्ये जे काही प्रशासकीय अधिकारी होते ते मोठ्या प्रमाणात ब्रिटिश होते आणि त्याचबरोबर इतर भारतीयांचा देखील मोठा सहभाग त्यामध्ये होता। तर 1950 पूर्वी जे काही या ठिकाणी लोकसेवेमध्ये काही ज्या व्यक्ती होत्या त्या व्यक्तींच्या बदल्या करणं किंवा त्यांचे काही अधिकार कमी करणं हे याचे सर्व अधिकार जे आहेत ते संसदेला दिले गेले आहेत आणि त्याच्या संबंधात ती घटना दुरुस्ती 1972 मध्ये 28व्या घटना दुरुस्ती केली गेली आणि या घटना दुरुस्तीच्या माध्यमातून जे आहे सेवानिवृत्ती किंवा सेवेत असलेल्यांचे जे आहे ते 1972 पूर्वी जे आहे ते म्हणजे या ठिकाणी रद्द केलं गेलं। तर त्याचबरोबर 1913 जे आहे या कलम 313 मध्ये संक्रमण काळातील तरतुदी संविधानाच्या प्रारंभाच्या लगत पूर्वी म्हणजे 350 पूर्वी प्रारंभिक अखिल भारतीय सेवा म्हणून कायदे जेतूवर म्हणजे संविधाना तरतुदी सुसंगत असतील तेतूवर अंमलात राहतील। म्हणजे 1950 पूर्वीचे जे कायदे होते लोकसेवेच्या संबंधातले जे संविधानाला अनुकूल आहेत तेच कायदे पुढे त्या ठिकाणी म्हणजे जे काय सातत्य त्यांचं राहील आणि बाकीचे कायदे आपोआप रद्द होतील असं कलम 313 आपल्याला सांगतं। तर कलम 314 जे आहे या कलम 314 मध्ये विवक्षित सेवामधील विद्यमान अधिकारांच्या म्हणजे संरक्षणार्थ तरतूद ज्या 1972च्या 28व्या घटना दुरुस्तीमध्ये केली गेलेली आहे ती निरसित केली गेली आहे। म्हणजे यामध्ये जी काही म्हणजे संरक्षणासंबंधातील जे कलम होतं ते कलम या ठिकाणी काढून टाकलं असं कलम 314 मध्ये त्या ठिकाणी सांगितलेलं आहे। म्हणजे अशा पद्धतीने आपण पाहतो की भारतीय लोकसेवेच्या संबंधामध्ये घटनेमध्ये कलम 308 ते 314 मध्ये म्हणजे कशा पद्धतीनं प्रशासकीय सेवेमध्ये व्यक्तींची नियुक्ती करायची त्याचे अधिकार नेमके कोणाला आहे त्यांच्या सेवा शर्ती भत्ते याच्या संबंधामध्ये सर्व गोष्टी जे आहेत पगार याच्या संबंधातली सर्व तरतुदी आहेत त्याच्या संबंधातले अधिकार कोणाला आहे, एखादी नवीन सेवा त्या ठिकाणी सुरू करायची असेल तर त्याच्या संबंधितला अधिकार काय आहे या सर्व गोष्टींची जी काही इतंभूत जे घटक आहेत या घटकांचा सर्व समावेश जो आहे या कलम 308 ते 314 मध्ये भारतीय लोकसेवा या घटकामध्ये केला गेलेला आपल्याला पाहायला मिळतो। आणि प्रशासकीय सेवेमध्ये सुधारणा घडवून आणण्यासाठी जे वेगवेगळे आयोग या ठिकाणी स्थापित केले गेले तर या स्थापित केल्या गेलेल्या आयोगामध्ये म्हणजे पहिला आयोग जो आहे तो भारत स्वातंत्र्यानंतर स्थापित झाला म्हणजे कोठारी समिती। तर हा जी काही कोठारी समिती अखिल भारतीय सेवामध्ये उच्च पदावर भरतीसाठी आणि परीक्षार्थींच्या योग्यता व उपयुक्तता याची पडताळणी करण्यासाठी वर्तमान प्रणालीची शिफारस केली आणि याची सुरुवात जी आहे ते 1979 पासून झाली आणि ही समिती जी आहे 1974 त्या ठिकाणी नियुक्त केली गेली। म्हणजे कोठारी आयोग जो आहे म्हणजे आजची जी काय आपण लोकसेवा पाहतो तर या लोकसेवेचा म्हणजे मुख्य पाया जो आहे किंवा त्याला दृढीकरण करण्याचं जे काम आहे त्या 1974 कोठारी आयोगाच्या माध्यमातून झालं आणि कोठारी आयोगाने जे काही शिफारसी केल्या त्या 1979 ला त्या आपण स्वीकारल्या। त्याच्यानंतर जे आहे सतीशचंद्र समिती ज्या 1988 ला ही सतीशचंद्र समिती त्या ठिकाणी गठीत केली गेली आणि यामध्ये जे आहे म्हणजे भरती संबंधातील नीती धोरण व निवड पद्धती संदर्भात ही समिती नियुक्त केली गेली आणि 200 गुणांचा निबंध प्रश्न पत्र सामील केला गेला आणि मुलाखतीसाठी 250 ऐवजी 300 गुण ठेवण्यात आले ही पद्धत 1993 लागू केली गेली। म्हणजे प्रतियोगिता परीक्षाच्या मध्ये जे काही बदल त्या ठिकाणी सुचवले गेले म्हणजे जो निबंध या ठिकाणी या स्पर्धा परीक्षेमध्ये समाविष्ट केला गेला 200 गुणाचा तो या सत्य म्हणजे सचिन म्हणजे सतीशचंद्र समिती जी आहे 1988 ला स्थापित झाली तर या समितीच्या शिफारसीनं जे काही बदल म्हणजे प्रतियोगिता परीक्षामध्ये केले गेले ज्याच्यामध्ये 200 गुणाचा एक निबंध त्याच्यामध्ये समावेश केला गेला आणि मुलाखतीसाठी जे अगोदर जे 250 मार्क होते ते 300 गुण त्या ठिकाणी ठेवण्यात आले आणि 1993 ही पद्धत लागू केली गेली। त्याचबरोबर जे आहे आपण पाहतो म्हणजे प्रकलन समिती जी आहे
म्हणजे प्रकरण समिती म्हणजे राज्याच्या बाबतीत जर आपण विचार केला राज्य पातळीवरती तर 1955 ला म्हणजे राज्य पुनर्गठन आयोग त्या ठिकाणी स्थापित केला गेला आणि प्रकरण समिती जी आहे म्हणजे भारतीय अखिल भारतीय सेवांची मांडणी करणारी म्हणजे राज्याच्या विविध व वाढत्या जबाबदाऱ्या पूर्ण करण्याच्या दृष्टीनं अधिकाऱ्यांची जबाबदारी ठरवण्या संबंधामध्ये म्हणजे राज्य पातळीवरती जे काम करणारे व्यक्ती येतात त्याच्या संबंधामध्ये जे आहे ही प्रकरण समिती 1966 ला स्थापित केली गेली. त्यानंतर प्रशासन सुधारणा आयोग 1967 ला त्या ठिकाणी अंमलात आणला गेला आणि राजकीय दबावाच्या बाहेर राहून राष्ट्रीय प्रतिभा मुक्त प्रशिक्षित व सुशिक्षित व्यक्ती याला समान आधार त्या ठिकाणी मानला गेला. त्यानंतर प्रशासकीय सुधारणा आयोग 1969 ला आणला गेला आणि या 1969 च्या प्रशासकीय सुधारणा आयोगाच्या माध्यमातून अखिल भारतीय लोकसेवा ही अतिउच्च पातळीची आहे हे म्हणजे संरचन कायम ठेवण्यात अगत्याचा प्रयत्न त्या ठिकाणी केला गेला. आणि त्याचबरोबर सरकारी आयोग जो आहे तो 1983-87 मध्ये सरकारी आयोग जो आहे तो स्थापित केला गेला आणि याच्या माध्यमातून राष्ट्राची एकता लोकसेवा अधिकाऱ्याद्वारे म्हणजे विकासासाठी त्यांची प्रतिभा यामुळे अप्रतिम असून केंद्र आणि राज्य हस्तक्षेप आणि नुकसानकारक व प्रतिगामी म्हणजे त्याला मनाई त्या ठिकाणी केली गेली. म्हणजे अतिउच्च म्हणजे काय प्रशासकीय अधिकारी जे आहेत म्हणजे ज्यांची राष्ट्राची एकता कशा अर्थानं बाधित राहील म्हणजे अबाधित राहील तर त्यासाठी जो प्रशासकीय अधिकारी आहे तो अतिशय प्रतिभावान असला पाहिजे असं त्या ठिकाणी ठरवलं गेलं. आणि त्याच्याच माध्यमातून उद्योग सहकारिता कृषी संदर्भामध्ये अखिल भारतीय सेवांची निर्मिती करण्यासंबंधामध्ये देखील शिफारसी केल्या गेल्या. तर एकूणच म्हणजे अखिल भारतीय हा जे काही सेवा उभा केल्या गेल्या त्याच्या बाबतीमध्ये तो तर्क पाहतो आपण म्हणजे राष्ट्रीय एकात्मता जी आहे या राष्ट्रीय एकात्मता पाळण्यामध्ये या लोकसेवेचा अतिशय महत्वाचा भाग आहे. म्हणजे सर्व ठिकाणी जी कायद्याची अंमलबजावणी आहे ती समान पातळीवर करण्यासाठी हा जो घटक आहे तो अतिशय प्रभावीपणे काम करतो आणि त्यामुळे राष्ट्राची एकता हा जो घटक आहे या लोकसेवेच्या माध्यमातून जो आहे तो विकसित केला जातोय. त्याचबरोबर एक पोलादी चौकट जी आहे म्हणजे प्रशासन व्यवस्थेची एक पोलादी चौकट जी आहे या लोकसेवेच्या माध्यमातून उभा केली गेलेली आहे. त्याचबरोबर संपूर्ण देशामध्ये एकरूपता स्थापित केली गेलेली आहे म्हणजे याच्या माध्यमातून जे आहे संपूर्ण भारत पातळीवरती म्हणजे जम्मू काश्मीर पासून ते कन्याकुमारी पर्यंत आणि तिकडे नागालँड पासून ते इकडे गुजरात पर्यंत जो संपूर्ण भारत आहे या भारतामध्ये एकरूपता प्रस्थापित करण्याचा प्रयत्न या भारतीय लोकसेवेच्या माध्यमातून केला गेलेला आहे. त्याचबरोबर सहकारी संघवाद जो आहे म्हणजे सहकारी संघवाद जे आहे म्हणजे केंद्राच्या मार्फत या लोकप्रतिनिधींची नियुक्ती म्हणजे लोकसेवेच्या व्यक्तींची नियुक्ती आणि राज्याच्या मार्फत जी सेवा त्याला राज्याला पुरवली जाते याच्या माध्यमातून एक संघवाद प्रणाली जी आहे ती विकसित केली गेलेली आहे. आणि हे जे काही प्रशासकीय अधिकारी नियुक्त केले जातात ते म्हणजे अतिशय प्रतिभावंत असतात आणि अशा प्रतिभावंत व्यक्तींच्या अतिशय तज्ञ आणि हुशार व्यक्तींची नियुक्ती या प्रशासकीय सेवेमध्ये त्या ठिकाणी केली जाते आणि त्यामुळे जे आहे म्हणजे एक प्रतिभेचं भांडार म्हणून या लोकसेवेकडे आपण पाहतो. म्हणजे अतिशय त्यांना म्हणजे अटीतटी ज्या आहेत या अटीतटी पार करून या प्रशासकीय अधिकारी नियुक्त केले जातात. त्याचबरोबर राष्ट्रपती राजवटीवेळी महत्वाचं कार्य या ठिकाणी ज्या प्रशासकीय अधिकाऱ्यामार्फत चालवलं जातं म्हणजे ज्या ज्या वेळेला राष्ट्रपती राजवट लागू केली जाते म्हणजे आणीबाणी सदृश परिस्थिती असते तर त्यावेळेला हे लोकसेवक महत्वाची भूमिका बजावतात. त्याचबरोबर स्वातंत्र्य व निपक्ष पते म्हणजे काय निपक्ष पातीपणा जो आहे त्याला प्राधान्य या ठिकाणी दिलं गेलेलं आहे. म्हणजे कोणत्याही प्रशासकीय अधिकाऱ्यावरती राजकीय दबाव त्या ठिकाणी टाळला जातो आणि त्यांनी कार्य करत असताना निपक्षपातीपणा त्या ठिकाणी स्वीकारावा किंवा अंगीकारावा हे त्या ठिकाणी सांगितलं जातं. आणि प्रशासकीय अधिकाऱ्यांना खऱ्या अर्थानं जे काम करायचं आहे ते निपक्षपातीपणानंच काम करायचं आहे आणि ते करतात आणि त्याच्यामुळं लोकशाहीच्या सुदृढीकरणाला जे आहे एक गती प्राप्त होते. आणि त्याचबरोबर त्यांना जे वेगवेगळे अनुभव आहेत किंवा त्यांचं जे ज्ञान आहे त्या ज्ञानाच्या माध्यमातून अनुभवाच्या माध्यमातून लोकशाही अधिक सक्षम करण्यामध्ये आणि त्याचबरोबर लोकांना न्याय मिळवून देण्यामध्ये हे प्रशासकीय अधिकारी अतिशय महत्वाचं काम करत असले आपल्याला पाहायला मिळतात. आणि त्याचबरोबर प्रशासनाची जी निरंतरता आहे किंवा त्याची सातत्यता आहे हे टिकवून ठेवण्यामध्ये देखील एक महत्वाची भूमिका आपल्याला हे प्रशासकीय अधिकारी निभवत असताना पाहायला मिळतात. आणि त्याच्यामुळेच डॉक्टर आंबेडकर यांनी अखिल भारतीय सेवा या महत्वपूर्ण असून तिची संरचना स्पष्ट त्या ठिकाणी त्यांनी केलेली आहे.
म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी देखील या अखिल भारतीय सेवेला कौतुक त्या ठिकाणी केलेलं आहे आणि खऱ्या अर्थाने लोकांना न्याय मिळवून द्यायचा असेल आणि लोकशाही अधिक सुदृढ करायची असेल तर ही जी काही संरचना आहे त्या अधिक भक्कम पद्धतीने उभा केली गेली पाहिजे या धोरणाचे स्वतः या ठिकाणी म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर होते. आणि त्याचबरोबर जे आहे राष्ट्रभक्ती निष्ठा व योग्यता या दृष्टीने म्हणजे लोकसेवकांचे स्थान कोणीही घेऊ शकत नाही आणि त्यांच्या देशभक्ती आणि निष्ठेमुळे अखंडता अबाधित आहे अशा पद्धतीचा लोकसेवेचा गौरव जे आहे ते सरदार पटेल यांनी केलेला आहे. म्हणजे सरदार पटेलांना लोकसेवेला जे आहे अतिशय प्रोत्साहन करण्याचं काम केलं आणि त्यांनी सांगितलं की सरदार पटेलांनी या ठिकाणी सांगितलं की राष्ट्रभक्ती निष्ठा योग्यता या दृष्टीनं लोकसेवकांचे स्थान कोणी घेऊ शकत नाही आणि त्यांच्या देशभक्ती आणि निष्ठेमुळे या आपली भारताची जी अखंडता आहे ती अबाधित आहे अशा पद्धतीचा गौरव जो आहे तो आपणाला म्हणजे जे पोलादी पुरुष म्हणून ज्यांची आपण गणना करतो सरदार वल्लभभाई पटेल यांनी केलेली आहे. आणि त्याच्यामुळं या पटेलांनी लोकसेवेचा जो काही जोरदार पुरस्कार केला आहे त्याच्यामुळे त्यांना म्हणजे आज आपण आधुनिक भारतामध्ये अखिल भारतीय लोकसेवेचे जनक म्हणून आपण सरदार पटेलांना ओळखतो. म्हणजे अखिल भारतीय लोकसेवेचे जनक जे आहेत म्हणजे ज्याने प्रोत्साहनामुळे लोकसेवा अतिशय सक्षम त्या ठिकाणी बनवली गेली त्यामुळे त्यांना अखिल भारतीय लोकसेवेचे जनक म्हणून त्यांच्यावरती आपण म्हणजे पाहतो. तर भारतीय लोकसेवेवरती जी काही टीका केली जाते म्हणजे नोकरशाहीवरती जी टीका आहे ती टीका म्हणजे ती आपल्याला दोन्ही नाण्याच्या बाजू पाहाव्या लागतात. म्हणजे एक नाण्याची बाजू जी आहे ते म्हणजे लोकशाहीच्या सदृढीकरणामध्ये पाहिले आपण तर दुसरी जी बाजू आहे ती देखील नोकरशाहीमध्ये जसे गुण आहेत काही तसे दोष देखील आपल्याला पाहायला मिळतात. तर त्या दोषामध्ये जे पाहतो आपण म्हणजे ब्रिटिशांची जी परंपरागत जी काही नोकरशाही त्या ठिकाणी चालून आली तीच पद्धत आपण पुढे स्वीकारली. म्हणजे ब्रिटिशांनी लोकशाहीच्या जोरावर भारतावरचं प्रचंड मोठ्या प्रमाणात आर्थिक शोषण केलं अन्य अत्याचार केले आणि त्याच लोकशाही परत आपण तीच परंपरा भारतामध्ये परत राबवत आहोत म्हणजे अशा पद्धतीची टीका या भारतीय लोकशाहीवरती म्हणजे या लोकसेवावरती केली जाते. त्याचबरोबर संघीय राज्यव्यवस्थेचा विरुद्ध केंद्र व राज्यामध्ये संघर्ष यामुळे घडून आलेला पाहायला मिळतो आपल्याला. म्हणजे केंद्र आणि राज्य यांच्यामधला जो संघर्ष आहे या लोकसेवामुळे घडून आलेला आपल्याला पाहायला मिळतो. विशेषतः तामिळनाडू सरकारनं 1969 ला राजमनोहर समिती या ठिकाणी स्थापित केली आणि या समितीला अहवाल देताना सांगितलं भारतीय प्रशासनिक व पोलीस सेवा बरखास्त करण्याची त्यांनी शिफारस केली. म्हणजे राज्य म्हणजे केंद्र काय करतंय की या ठिकाणी जे प्रशासकीय अधिकारी आहे याच्या माध्यमातून राज्यावरती जास्त नियंत्रण प्रस्थापित करण्याचा प्रयत्न करत आहे आणि त्याच्यामुळे तामिळनाडू सरकारने 1969 ला एक राज्य म्हणजे राजमनोहर यांच्या अध्यक्षतेखाली एक समिती नियुक्त केली. या समितीने असं शिफारस केली की केंद्रीय पातळीवरती ज्या प्रशासकीय आणि पोलीस सेवा त्या रद्द कराव्यात आणि राज्यांना जो आहे तो अधिकार त्या ठिकाणी दिला जावा अशा पद्धतीचं म्हणजे शिफारस त्यांनी केली होती. त्याचबरोबर जे आहे म्हणजे मंत्र्यांच्या उत्तराधिकारावर अतिक्रमण जे आहे हे आपल्याला पाहायला मिळतं. म्हणजे नोकरशाही आणि त्याचबरोबर हे लोकप्रतिनिधी यांच्यामध्ये बराचसा संघर्ष जो आहे तो आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतो. त्याचबरोबर असमान प्रतिनिधित्व जे आहे हे घटक देखील यामध्ये आहे. त्याचबरोबर जो आहे प्रशासकीय सेवेचा सर्व जो भार आहे म्हणजे त्यांचे पगार भत्ते वगैरे हे राज्याच्या तिजोरीवरती दिलं गेलं आहे आणि अनेक राज्याची अशी परिस्थिती आहे की हे पगार भत्ते देऊ शकत नाहीत कारण त्यांच्यामध्ये अनेक समस्या आहेत. म्हणजे बेरोजगारी आहे किंवा बेकारी आहे त्याचबरोबर असं म्हणता येईल दारिद्र्य मोठ्या प्रमाणात आहे आणि तरी पण मोठ्या पगारी त्या राज्यांना या प्रशासकीय सेवकांना द्याव्या लागतात. त्याचबरोबर राज्य सेवांचे म्हणजे म्हणजे हितोत्साहन दर्जा बाबतीमध्ये जे आहे म्हणजे राज्य सेवा जे आहे म्हणजे केंद्रीय सेवा ज्या आहे या अतिशय उच्च दर्जाच्या मानल्या जातात आणि राज्य सेवा या त्यापेक्षा कमकुवत मानल्या जातात आणि त्यांच्यामुळं एक भेदभावाची वृत्ती जी आहे याच्या माध्यमातून निर्माण केली गेली आपल्याला पाहायला मिळते. आणि त्याचबरोबर अज्ञानता भिन्न भाषा आणि संस्कृती समजा उदाहरणामध्ये काय या ठिकाणी गृहीत धरलं जातं म्हणजे एखाद्या प्रदेशामध्ये जो एखादा प्रशासकीय अधिकारी काम करतो तर त्या प्रशासकीय अधिकाऱ्याला त्या भागाचं पूर्ण नॉलेज असेल असं त्या ठिकाणी सांगता येत नाही. म्हणजे तिथले जे स्थानिक नेमके प्रश्न काय आहे हे प्रश्नाला तो प्रशासकीय अधिकारी म्हणजे त्या ठिकाणी न भिजलेला आपल्याला पाहायला मिळतो कारण तिथल्या स्थानिक गरजा काय आहेत या बाहेरून आलेल्या व्यक्तीला विशेषतः लक्षात येत नाही. म्हणजे उदाहरणामध्ये जर समजा महाराष्ट्रातला प्रशासकीय अधिकारी जर या ठिकाणी जो नागालँड सारख्या ठिकाणी पाठवला गेला तर तिथल्या बाबतीत त्याचं थोडस अज्ञान त्या ठिकाणी निश्चित असतं आणि त्याच्यामुळे जे आहे त्याची भाषा भिन्नता आहे संस्कृती भिन्नता आहे
आणि त्यामुळं तिथल्या लोकांना नेमकं काय पाहिजे हे जाणून घेण्यामध्ये मोठ्या अडचणी ज्या आहेत या ठिकाणी निर्माण होतात. त्याचबरोबर धरतीपुत्र सिद्धांतातून क्षेत्रवाद देखील निर्माण होतो. म्हणजे प्रशासकीय सेवेमध्ये जे काही व्यक्ती आहेत त्या अखिल भारतीय पातळीवरती निवडल्या जातात आणि त्याच्यामुळं म्हणजे जे काय आहे म्हणजे समजा महाराष्ट्रातल्या व्यक्तीच महाराष्ट्रामध्ये प्रशासन चालवावा ही जी काही वृत्ती आहे या संबंधामध्ये जो क्षेत्रवाद आहे या म्हणजे जे काही धरतीपुत्र आहे या सिद्धांतातून याला बाहेर काढलं जातं. आणि विशेषतः म्हणजे म्हणजे जे काही विशेष ज्ञान त्या घटकातलं पाहिजे म्हणजे ज्या ठिकाणी जे प्रशासन म्हणजे ते अधिकारी म्हणून काम करतात तिथली जी इतंभूत त्यांना माहिती पाहिजे ती माहिती इतंभूत नसल्यामुळं अनेक अडचणी त्या ठिकाणी प्रशासकीय अधिकाऱ्यांना ज्या आहेत त्या फेस कराव्या लागतात. त्यामुळे त्यांना सक्षम प्रशासन व्यवस्था तिथं चालवता येत नाही. हे अनेक दोष जरी असले तरी आज म्हणजे 74 वर्ष झालं आपल्या भारतातली जी काही लोकशाही सक्षम पद्धतीने काम करते तर त्याच्या पाठीमागचा सर्वात जो काही खंदा पुरस्कर्ता आहे किंवा जो खांब आहे तो खऱ्या अर्थानं लोकशाही आहे. म्हणजे तिच्यामध्ये जरी काही दोष असले तरी ते दोष आपल्याला टाळले गेले पाहिजेत. आणि याच्या माध्यमातून म्हणजे भारताला खऱ्या अर्थाने एक विकसित राष्ट्र निर्माण करायचं असेल किंवा जनसामान्यापर्यंत ज्या काही या ठिकाणी सेवा सुविधा आहेत त्या पुरवायच्या असतील आणि सक्षम पद्धतीनं लोकशाहीचं सुदृढीकरण जर करायचं असेल तर आपल्याला ही जी काही नोकरशाही आहे ही अतिशय सक्षम पद्धतीनं त्या ठिकाणी पुढे आली पाहिजे. आणि प्रशासनामध्ये जे काही नव्याने या ठिकाणी नियुक्त होणाऱ्या व्यक्ती येतात त्यांनी देखील संपूर्ण समाज घटकाचं नॉलेज जे ते ज्ञान त्या ठिकाणी मिळवलं पाहिजे आणि त्या ज्ञानाचा उपयोग जो आहे तो सर्वसामान्य घटकासाठी जर प्रशासकीय अधिकाऱ्यांनी केला तर खऱ्या अर्थानं भारतातील लोकशाही जी आहे ती सक्षम पद्धतीने काम करेल हे आपल्याला या ठिकाणी लक्षात येतं. तर या प्रशासकीय अधिकाऱ्यांना मग नेमकं प्रशिक्षण कसं दिलं जातं याचा आढावा ज्या ठिकाणी आपण पाहतो म्हणजे स्वातंत्र्यापूर्वी जे आहे अधिकाऱ्यांना 2 किंवा 3 वर्षाचं प्रशिक्षण ऑक्सफर्ड केम्ब्रिज लंडन किंवा WL येथून त्या ठिकाणी दिलं जात होतं आणि स्वातंत्र्यानंतर मात्र देहरादून या ठिकाणी जे आहे म्हणजे प्रशासकीय अधिकाऱ्यांना शिक्षण देण्याचं केंद्र उभा केलं गेलं. तर 1947 दिल्ली येथे मेटकॉप हाऊस मध्ये IAS चं प्रशिक्षण त्या ठिकाणी सुरू केलं गेलं. म्हणजे 1947 ज्यावेळेला भारत स्वतंत्र झाला तर त्यावेळेला दिल्ली येथील मेटकॉप जे हाऊस आहे या हाऊस मधून जे IAS अधिकारी आहेत त्यांना 1 वर्षाचं प्रशिक्षण त्या ठिकाणी देण्याची तरतूद केली गेली. 1957 मध्ये 6 ते 10 वर्ष सेवा केलेल्या सदस्यांना सिमला या ठिकाणी जे आहे म्हणजे IAS स्टाफ कॉलेज त्या ठिकाणी नियुक्त केलं गेलं आणि ज्यांनी सर्व्हिस केली आहे परत त्यांना त्या ठिकाणी प्रशिक्षण देण्यासंबंधामध्ये जे आहे ते IAS कॉलेज सिमला या ठिकाणी उभा केलं गेलं. त्याच्यानंतर 1959 दोन्ही कॉलेज एकत्र करून मसुरी या ठिकाणी राष्ट्रीय प्रशिक्षण अकॅडमीची स्थापना केली गेली. म्हणजे 1959 ज्या इतर दोन संस्था होत्या अगोदरच्या त्या दोन संस्थेचं एकत्रीकरण केलं गेलं आणि या एकत्रीकरणातून जे आहे अखिल भारतीय पातळीवरती मसुरी या ठिकाणी राष्ट्रीय प्रशासनिक अकॅडमी स्थापित केली गेली आणि तिचं आजचं जे काही नाव आहे लाल बहादूर शास्त्री राष्ट्रीय प्रशासन अकॅडमी. म्हणजे मसुरी या ठिकाणी जे आहे लाल बहादूर शास्त्री राष्ट्रीय प्रशासन अकॅडमी जी IAS अधिकाऱ्यांना त्या ठिकाणी प्रशिक्षण देते. तर यामध्ये जे काही प्रशिक्षण दिलं जातं 21 महिन्याचं प्रशिक्षण IAS अधिकाऱ्यांना दिलं जातं ज्यामध्ये आधारभूत प्रशिक्षण 4 महिन्याचं आहे त्यानंतर व्यावसायिक प्रशिक्षण 2 महिन्याचं आहे त्यानंतर राज्यात जिल्हा प्रशिक्षण दिलं जातं ते 12 महिन्याचं आहे आणि त्यानंतर परत आणखीन व्यावसायिक प्रशिक्षण दिलं जातं 3 महिन्याचं. 21 महिन्याचं प्रशिक्षण जे आहे IAS अधिकाऱ्यांना त्या ठिकाणी दिलं जातं आणि राज्यामध्ये फील्ड ट्रेनिंग स्थळासाठी निश्चिती राज्य शासनाच्या मुख्य सचिवामार्फत केली जाते. म्हणजे मसुरी येथून प्रशिक्षण घेऊन आल्यानंतर म्हणजे राज्य पातळीवरती जे आहे म्हणजे राज्यामध्ये प्रत्यक्ष अनुभव त्याला त्या ठिकाणी देण्यासाठी त्याची नियुक्ती केली जाते. ट्रेनिंग ज्याला आपण ट्रेनिंग असं म्हणतो फील्ड ट्रेनिंग तर ती राज्य सचिव ठरवतो म्हणजे कोणत्या प्रशासकीय अधिकाऱ्याला नेमकं कुठं त्या ठिकाणी ट्रेनिंगला पाठवायचंय. तर यालाच अनुषंगून जे आहे मग IPS जो अधिकारी आहे या IPS अधिकाऱ्याला जी ट्रेनिंग दिली जाते ती देखील म्हणजे IPS अधिकाऱ्याला 27 महिन्याची ट्रेनिंग एकूण दिली जाते आणि ही जी ट्रेनिंग आहे तर यामध्ये आधारभूत प्रशिक्षण 4 महिन्याचं मसुरीला घेतलं जातं त्यानंतर त्यांना व्यावसायिक प्रशिक्षण जे 12 महिन्याचं आहे ते हैदराबाद मध्ये सरदार वल्लभभाई पटेल या म्हणजे संस्थेमध्ये जे आहे सरदार वल्लभभाई पटेल हैदराबाद संस्थान म्हणजे हैदराबाद मध्ये त्यांना 12 महिन्याचं प्रशिक्षण दिलं जातं. त्यानंतर राज्यातील
जिल्हा स्तरीय 8 महिने प्रशिक्षण दिलं जातं, त्यानंतर व्यावसायिक प्रशिक्षण 3 महिन्याचं दिलं जातं, असं एकूण मसुरी हैदराबाद आणि प्रत्यक्ष त्यानंतर फील्ड ट्रेनिंग याच्या माध्यमातून 27 महिन्याचं प्रशिक्षण IPS अधिकाऱ्याला दिलं जातं। त्याच्यानंतर जो IFS अधिकारी आहे म्हणजे फॉरेस्ट सर्व्हिसेसचा, तर त्याला 4 महिन्याचं मसुरी म्हणजे जे काही लालबहादूर शास्त्री राष्ट्रीय प्रशिक्षण अकॅडमी आहे तिथं 4 महिन्याचं त्याला प्रशिक्षण दिलं जातं। आणि त्याच्यानंतर व्यावसायिक प्रशिक्षण 24 महिन्याचं त्याला इंदिरा गांधी फॉरेस्ट अकॅडमी जी आहे देहरादून, म्हणजे देहरादून इथून त्याला इंडियन म्हणजे इंदिरा गांधी फॉरेस्ट अकॅडमीच्या माध्यमातून दिलं जातं। आणि राज्यामध्ये सेवाकालीन 8 महिने त्याला फील्ड ट्रेनिंग दिली जाते आणि एकूण 36 महिने म्हणजे सर्वाधिक जास्त ट्रेनिंग कालावधी कोणाचा आहे IFS अधिकाऱ्याचा आहे, म्हणजे IAS अधिकारी 21 महिन्याचा, IFSला 27 महिन्याचा, तर IPSला 27 महिन्याचा आणि IFSला 36 महिन्याचं प्रशिक्षण दिलं गेलेलं आपल्याला पाहायला मिळतं। आणि त्याचबरोबर जे वन अधिकारी आहे याला प्रशिक्षण देत असताना 4 महिन्याचं आधारभूत शिक्षण त्याला प्रशिक्षण जे आहे ते मसुरी या ठिकाणी दिलं जातं, त्यानंतर 12 महिन्याचं जे आहे प्रशिक्षण त्याला दिलं जातं, एकूण जे आहे असं 36 महिन्याचं प्रशिक्षण त्याला दिलं जातं। तर अशा पद्धतीनं जे आहे ज्या प्रशिक्षण संस्था येतात इंडियन अकॅडमी अकाउंट सर्व्हिस स्टाफ अँड ट्रेनिंग कॉलेज आहे ते सिमला या ठिकाणी आहे, म्हणजे ऑडिट मध्ये जे काही प्रशासकीय अधिकारी नियुक्त केले जातात तर त्याला इंडियन ऑडिट अकाउंट सर्व्हिस स्टाफ ट्रेनिंग कॉलेज सिमला या ठिकाणी आहे। त्यानंतर रेल्वेमध्ये रेल्वे स्टॉक कॉलेज जे आहे ते बडोदा या ठिकाणी आहे, रेल्वे स्टॉक कॉलेज कुठे बडोदा या ठिकाणी आहे। त्यानंतर सचिवालय प्रशिक्षण प्रबंधन संस्था हे नवी दिल्ली या ठिकाणी आहे। त्यानंतर पोस्टल म्हणजे पोस्टल स्टॉक कॉलेज जे आहे म्हणजे पोस्टामध्ये जे काम करतात व्यक्ती, तर गाझियाबाद उत्तर प्रदेश या ठिकाणी त्याचं ट्रेनिंग कॉलेज आहे। तर कस्टम अँड सेंट्रल एक्साइज ट्रेनिंग स्कूल जे आहे ते फरीदाबाद या ठिकाणी कस्टम अधिकारी यांना प्रशिक्षण दिलं गेलेलं आपल्याला पाहायला मिळतं। त्याचबरोबर इंडियन इंडस्ट्रीज ऑफ द मास कम्युनिकेशन ज्या याचं प्रशिक्षण नवी दिल्ली या ठिकाणी दिलं जातं। आणि भारतीय राजस्व सेवा प्रत्यक्ष कर प्रशिक्षण संस्था जी आहे ती नागपूर या ठिकाणी आहे, म्हणजे महाराष्ट्रातील नागपूर या ठिकाणी भारतीय राजस्व सेवा आणि प्रत्यक्ष कर प्रशिक्षण संस्था जी आहे ही नागपूर या ठिकाणाहून दिली जाते। म्हणजे आपण जे पाहिलं म्हणजे जे काही प्रशासकीय सेवेमध्ये जे काही वेगवेगळी जे घटक आहे ज्या घटकामध्ये प्रशासकीय अधिकारी पाठवले जातात तर त्यांना या वेगवेगळ्या घटकांच्या माध्यमातून जे आहे हे प्रशिक्षण त्या ठिकाणी दिलं जातं। आणि अशा पद्धतीनं केंद्रीय आणि त्याचबरोबर जे आहे राज्य पातळीवरचं आपण नंतरच्या घटकामध्ये पाहणार आहोत महाराष्ट्र पातळीवरचं जे प्रशिक्षण आहे, तर याच्या माध्यमातून जे आहे म्हणजे अशा पद्धतीनं राज्यघटनेच्या तरतुदीच्या माध्यमातून या प्रशासकीय अधिकाऱ्यांची नियुक्ती केली जाते। आणि त्याचबरोबर जे आहे या प्रशासकीय सेवा सुधारणामध्ये संबंधामध्ये अनेक आयोग आपण त्या ठिकाणी पाहिले आणि त्याचबरोबर जे आहे त्यांना प्रशिक्षण कशा पद्धतीनं दिलं जातं याचा आढावा देखील आपण घेतलेला आहे। आणि याच्या नंतरच्या नेक्स्ट पार्ट मध्ये आपण भारतीय लोकसेवा आयोग जो आहे UPSC कशा पद्धतीनं काम करते आणि MPSC कशा पद्धतीनं काम करते याचा आढावा जो आहे तो आपल्याला नंतरच्या भागामध्ये या ठिकाणी घ्यायचा आहे।